स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईकरांना एक चांगली सुविधा देत रवाळे ते पावणे हा सर्व्हिस रोड खुला केला आहे. 29.39 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मेसेस अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदाराद्वारे निर्माण करण्यात आलेल्या या सर्व्हिस रोडचं उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, माजी खासदार डॉ संजीव नाईक, महापौर सागर नाईक, पालिका आयुक्त आबासाहेब जराड आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं म्हणजे ही प्रत्येक मोठ्या शहराची गरज आहे. ज्या शहरामध्ये शहराला भेदून अन्य जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला समांतर रस्ता दोन्ही बाजूने असायला पाहिजे. दुर्दैवानं रेल्वे आल्यानंतर आता तिथे काही स्कोप पश्चिमेकडे राहिला नाही, परंतु पूर्वेकडे बऱ्याचशा भागामध्ये हे समांतर रस्ता म्हणजे सर्व्हिस रोड झालेला आहे. तो दिघ्यापासून म्हणजे मुकुंद आयनपासून तर थेट ज्या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशन आहे तिथपर्यंत हा समांतर रस्ता व्हावा. इन केस ऑफ ट्रॅफिक जर का मेन रस्त्याला होईल त्यावेळेला ह्या रस्त्याचा निश्चित वापर होईल. याप्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गोविंदा पथकांना मोफत विमा घोषित करण्यात आला, ज्याचा फायदा 65,000 गोविंदांना होणार आहे. आम्ही ज्याला सगळे एकत्र बसल्यानंतर उद्याला वेडेवाकडेपणातून अशा प्रकारचे खेळ झाले, कोणी जखमी झाला तर त्याला त्यातल्या त्यात थोडासा शेल्टर मिळावा म्हणून ह्या जनरल इन्शुरन्स कंपनीकडून हा विमा घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये आमदार संदीप नाईक, सागर नाईक आणि संजू नाईक ह्या लोकांनी मला ह्या गोष्टीची कल्पना दिली आणि मी सांगितलं चांगलं आहे. शेवटी कुठल्याही गोष्टीला शिस्त आली पाहिजे, नियम आलं पाहिजे. अरे मी आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देताना सांगेन की गोकुळाष्टमीच्या सणाच्या दिवशीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी तुमचे मनोरे रचा की त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः सुरक्षित राहायला पाहिजे, लोकांना आनंद द्या, परंतु तुमच्या घरामध्ये कसलंही दुःखाचं सावट निर्माण होणार नाही अशा प्रकारची दक्षता घ्या.